सर नाव सांगा ना। मी प्रशांत दिरीपाबळे मीना कोरे संघर्ष कृती समितीचा सचिव म्हणून बोलतोय। उद्या तुमचं आंदोलन आहे जुन्नर तालुक्यामध्ये, तहसीलदार कार्यालय मोठे नेते काय सांगाल सर याबाबत? गेली 40 वर्ष आम्हाला न्याय मिळाला नाही। उजवा कालवा मंजूर होऊन आमचं पाणी मंजूर असून सुद्धा आमच्या त्या गावांना अजूनही पाण्याशिवाय राहावं लागतंय। म्हणून आम्ही उद्या वैतागून हजारोच्या संख्येने उद्या तिन्ही गावं बंद ठेवून महिला पुरुष हजारोच्या संख्येने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेणार आहोत। आम्ही तिथं एक दिवशी उपोषण करणार आहोत आणि सरकारला आम्ही इशारा देणार आहोत की उपोषण केल्यानंतर तरीही प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी सावरगाव येथे हजारोच्या संख्येने जलसमाधी घेणार आहोत। उद्या तुमची जी रॅली आहे कसा रूट असणार आहे आणि कशी जाणार आहात? आम्ही शिवछत्रपतींच्या समोर अभिवादन करून तिथून आम्ही त्यानंतर तांदूळ बाजार येथे तहसीलदार कचेरी समोर उपोषण करणार आहोत। एक दिवसाचं तुमचं लाक्षणिक उपोषण? हो, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण असणार आहे आणि तिथे हजारोच्या संख्येने शेतकरी जमणार आहेत। सर उद्या तुम्हाला न्याय मिळाला नाही तर 15 ऑगस्टला तुम्ही जलसमाधीचा इशारा दिलाय, ते नेमकी कुठलं ठिकाण असते? सावरगाव येथे मीना नदी पात्रात आम्ही 15 ऑगस्टला भरपूर पाणी असतं तिथं आम्ही सर्वजण जलसमाधी घेणार आहोत। शासनाला काय मी शासनाला एवढं सांगेल की 40 वर्ष वाट पाहायला लावली, आता सर्वे झालाय, DPR झालेला आहे, तरी आम्हाला मंजुरी व निविदा ही एकाच वेळी काढावी आणि येत्या डिसेंबरच्या आतमध्ये आमच्या त्या सगळ्या गावांना ॲक्च्युअल पाणी द्यावं।